पत्रकार मोहन रायपुरी इन्हें श्रमिक पत्रकार संघ की ओर से श्रद्धांजलि दी गई। चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघ की स्थापना में अमूल्य सहभाग देने वाले ज्येष्ठ सदस्य मोहन रायपुरे, इनका 29 नवंबर को हार्ट अटैक से निधन हुआ। पत्रकार संघ की ओर से आज उन्हें संघ के परिषद कक्ष में श्रद्धांजलि दी गई। सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके महापरिनिर्वाण दिन पर उनकी प्रतिमा को माल्यार्पण कर अभिवादन किया गया। अध्यक्ष संजय तुमराम, सचिव प्रशांत विघ्नेश्वर, ज्येष्ठ सदस्य बाढ़ हुनकुंद इनके साथ उपस्थित सभी ने रायपुरे इनकी प्रतिमा को पुष्प अर्पण कर आदरांजलि दी। अपने संबोधन में अध्यक्ष संजय तुमराम ने स्वर्गीय मोहन रायपुरे इनके शिक्षण, ज्येष्ठ नागरिक संघ, बौद्ध महासभा, श्रमिक पत्रकार संघ आदि चळवळी में सक्रिय सहभाग के बारे में गौरवपूर्ण उद्गार निकाले। सचिव प्रशांत विघ्नेश्वर बाढ़ हुनकुंद ने रायपुरे की यादों का स्मरण किया। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके महापरिनिर्वाण दिन पर उनकी जीवन कार्य पर संघ के सदस्य अमित भेल्लेकर ने अभ्यासपूर्ण विचार रखे। कार्यक्रम के आखिर में 2 मिनट मौन रखकर आदरांजलि अर्पण की गई। इस श्रद्धांजलि सभा में चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघ के पदाधिकारी व माध्यम प्रतिनिधि की बड़ी संख्या में उपस्थिति रही। श्रमिक पत्रकार संघ तरफे आज महामानव विश्वरत्न भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मित्रांनो, आमच्यापैकीच एक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार, कर्मवीर पुरस्कार प्राप्त आदरणीय मोहनजी रायपुरे सर यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं। पत्रकार संघाचे ते मार्गदर्शक होते आणि महत्त्वाचं म्हणजे ते आदर्श शिक्षक देखील होते। शील, क्षमा आणि करुणा या तिघांचा संगम म्हणजे आदरणीय मोहनजी रायपुरे। मोहनजी रायपुरे यांच्या जाण्यामुळे पत्रकार संघामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कोणीच भरून काढू शकत नाही। त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी राहिलेलं आहे। असे पत्रकार फार कमी होतात। वयाच्या 60-70 वर्षी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये लॉर्ड बुद्ध टी व्हीसाठी काम केलं। ही गोष्ट कल्पनेच्या बाहेर आहे। आजची नवी पिढी या क्षेत्रात येत असताना मोहनजी रायपुरे यांनी लॉर्ड बुद्ध टी व्हीसाठी जे परिश्रम घेतले ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहे। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघामध्ये देखील त्यांनी फार महत्त्वाची भूमिका निभावली। ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सुद्धा ते मार्गदर्शक म्हणून फार मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पत्रकारांसाठी ते आदर्श होते। आता त्यांच्या निघून जाण्याने पत्रकारामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पूर्ण होऊ शकत नाही। आम्ही आज आदरणीय मोहनजी रायपुरे सरांना चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आदरांजली व्यक्त करतो।